आत्ता बैठकीमध्ये कोविड हॉस्पिटलच्या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. खाजगी हॉस्पिटल लोकवस्तीमध्ये आहेत, त्यामुळं ते ताब्यात घेताना बऱ्याचशा अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत. त्यांचे काही पेशंट रेग्युलर पेशंट आहेत, ते ॲडमिट असतात. एखादा डायलिसिसचा पेशंट आहे, त्याला आठवड्यातनं दोनदा डायलिसिस करावं लागतं. अशी काय हॉस्पिटल आहेत, काय पेशंट आहेत, आणि मग त्यांच्या तिथं जर कोविडचा पेशंट ॲडमिट केला तर त्याचे परिणाम इतर पेशंटवरसुद्धा होऊ शकतात. आणि म्हणून आम्हीच पहिल्यांदा क्वाटेज करायचं नाही ही भूमिका मी स्वतः घेतलेली होती. तसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला ना आरोग्यमंत्री राजेशभाई ह्या टोपेनंही मी कळवलेलं होतं, जिल्हाधिकाऱ्यालाही तसं पत्र दिलं होतं. तर आता मी स्वतःच त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सांगितले की बाबा इथं एक साधारणतः कॉलरेचं आणि क्वाटेजचं मिळून 150 बेडची व्यवस्था होऊ शकते. ही ज्या वेळेला प्रशासनानं आम्ही चर्चा केली तर त्यावेळेला ते 150 बेडचं हॉस्पिटल कोविडसाठी करायचं. तिथली जी OPD तिथलं जे पेशंट आहेत ती OPD नगरपालिकेचं जे रुग्णालय आहे तिथं OPD सुरू करायची, आणि जे OPD जे पेशंट ही होतील ते पेशंट त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं. त्यांना महात्मा फुले योजनेमध्ये त्यांचे सर्व उपचार सर्व त्या लोकांवरती ते खाजगी हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर लोक करणार, अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. आता DBP मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DBP मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.